सुपरमार्केटमध्ये मद्य विक्री करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी त्यावर हरकती मागवण्यात आल्यात, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. हरकती मागवत असताना आम्ही साधारण